सो हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? अँड आय होप सो तुम्ही खूप छान, हॅपी आणि हेल्दी असाल. सो न्यू व्हिडिओ विथ द न्यू एनर्जी, आणि व्हिडिओ कशाबद्दल आहे हे तुम्हाला पुढे चालून समजेलच. सो उद्या अतुल सरचा बर्थडे आहे, आणि अतुल सरच्या बर्थडेसाठी आपल्याला थोडी शॉपिंग करायची आहे. सो स्टे ट्यून विथ मी. बर्थडे शॉपिंग. सो येस, आता आपण शॉप मध्ये आलो आहोत, आणि सरच्या पसंतीचे कपडे घ्यायचे आहेत. कशी वाटली धनु शॉपिंग? मला आवडली, मला खूप छान छान शर्ट टी शर्ट्स घेतले मी, खूप छान खुश खुश. पेमेंट कोण करणार आहे? तू करणार आहे? हो हो, चल. हो, तुझ्या बर्थडेला मी पे करतो. तू नंतर यूट्यूबची पेमेंट आली की तू कर.
इन आवर मोस्ट फेवरेट ट्यूशन एरिया. सो ट्यूशन एरियाबद्दल तुमच्या काय काय मेमरीज आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आमची शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही घरी आलो आहोत. सो जर तुम्हाला बर्थडेचा ब्लॉग बघायचा असेल तर कमेंट नक्की करा. त्यानं मला सोडलं. तुम्हाला माहितीच असेल क्रिश शिवाय आमचं काय म्हणता दिवस उजडत पण नाही आणि एंड पण होत नाही. ये माझ्याकडे
ये बेबी या क्रश अरे ए ए क्रिश मस्ती नाही अटकला 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 नको किती मस्ती क्रिश मस्ती मस्ती कोणी आमच्या ऑर्केस्ट्रा मध्ये इंटरेस्टेड असेल तर डीएम करा. सो ह्याच पद्धतीने आजची शॉपिंग कम्प्लीट झाली आणि जर तुम्हाला सरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट नक्की करा आणि पुढे कोणते टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे तेही मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. थँक्यू सो मच आणि खूप सारं प्रेम देण्यासाठी लव यू ऑल. थँक्यू. गेल्या काही दिवसात मला मेसेजेस थ्रू विचारत आहेत की पावसाळ्यामध्ये स्किन केअर काय ठेवा, कारण खूप साऱ्या जणांची स्किन खूप ऑइली आणि खूप अशी चिपचिप होते. आणि मी माझ्या स्किन केअर ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझी स्किन खूप ऑइली आहे. सो येस, जर तुमची स्किन खूप ऑइली होत असेल तर हे असं लोशन असतं क्लिनिक ब्रँडचं, हे थोडं कॉटनवरती घेऊन ते ऑइल पूर्ण काढून टाकायचं, कारण की ते ऑइल जर ओपन पोर्स असले आणि त्याच्यामुळं खूप स्किन इश्यू होता. अँड सेकंडली फेस वॉश पण मी क्लिनिकचा यूज करत आहे, ह्याचा छान रिझल्ट आहे बट थोडा कॉस्टली आहे. आणि मॉइश्चरायझर मोस्टली, सपोज तुम्ही क्रीमवाला मॉइश्चरायझर लावलं तर तुम्हाला अजून स्किन प्रॉब्लेम जाणवतील, सो तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज केलं पाहिजे. सो हे पण क्लिनिक ब्रँडचं आहे. ह्या मॉइश्चरायझरचा खूप बेस्ट रिव्ह्यू आहे, थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे पण वर्थ आहे हे मॉइश्चरायझर. आणि जर हे अफोर्ड करणं होत नसेल तर न्यूट्रोजिनाचं जेल बेस्ड मॉइश्चरायझर खूप बेस्ट आहे ऑइली स्किनसाठी. तुम्ही कोणत्याही साध्या ब्रँडचं मॉइश्चरायझर जर लावलं, ते थोडं क्रीम फॉर्ममध्ये असेल, तर तुम्हाला नक्की स्किन प्रॉब्लेम जाणवतील. सो येस, अशा प्रकारे मी ब्लॉग एंड करते आणि एवढं सारं प्रेम देण्यासाठी थँक्यू सो मच. सत्य आहे, लाईट आली. आणि जर तुम्हाला सरच्या बर्थडेचा ब्लॉग पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती ब्लॉग हवा, कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज हवे आहेत तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लव यू ऑल.